नाशिकच्या जागेवरून माहितीमध्ये जुंपली. नाशिकच्या जागेवर भाजप सेना एनसीपी जुंपली. हेमंत गोडसेंचा उमेदवारी आधीच प्रचार, तर दिल्लीतून उमेदवारी मिळाल्याचा भुजबळांचा दावा. माहितीच्या जागा वाटपाचं घोडं 4 ते 5 जागांवर अडलं. 13 जागांवरील उमेदवारांची प्रतीक्षा. जागा वाटपाचा गुंता कायम असल्याची फडणवीसांची कबुली. महादेव जानकरांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची उमेदवारी. बारामतीमधून सुनेत्रा पवार लढणार हे जवळपास स्पष्ट. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर. बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हेंना उमेदवारी, तर निलेश लंके, अमर काळे, भास्कर भगरेंनाही उमेदवारी. बारामतीच्या रणांगणातून विजय शिवतारेंची माघार. सुनेत्रा पवारांना पुरंदरमधून 1,00,000 मताधिकारांना निवडून देण्याची शिवतारेंची ग्वाही. लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंची केक डिप्लोमसी. वाढदिवसाच्या दिवशी उदयनराजेंची शिवेंद्रराजेंशी गळा भेट. राजेंचा राजकीय वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न. भाजप प्रवेशाचा मुद्दा अफवा पसरवल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा अंबादास दानवेंचा निर्धार. लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार न देण्याची मनोज सरांगे पाटलांची घोषणा. ज्यांना पाडायचं आहे त्यांना समाजानं खुशाल पाडावं. जरांगेंचं मराठ्यांना आवाहन. आनंदराज आंबेडकर अमरावतीमधून लोकसभा लढणार. 2 एप्रिलला आनंदराज आंबेडकर भरणार उमेदवारी अर्ज. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आंबेडकर निवडणूक लढवणार. शांतीगिरी 7 मतदारसंघात उमेदवार देणार. शांतीगिरी महाराजांची लोकशाही मराठीला माहिती. शांतीगिरी महाराजांची ही भूमिका राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार का, याकडे लक्ष. वसंत मोरेंनी आंतरवाली सराटीत घेतली जरांगेंची भेट. पक्ष सोडला तरी निवडणूक लढण्यावर ठाम. जरांगे पाटील माझा सक्षम उमेदवार म्हणून विचार करतील. वसंत मोरेंचं विधान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर. यादीमध्ये 40 जणांची नावं असल्याची माहिती. यादी संजय राऊत, भास्कर जाधव, अंबादास दानवेंच्या नावाचा समावेश. विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात. काँग्रेसमधील अनेक नेते महायुतीत. येथील गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट. नवी दिल्लीमध्ये भाजप आज जाहीरनामा घोषित करणार. राजनाथ सिंग समितीचे अध्यक्ष, तर निर्मला सीतारामन समितीच्या समन्वयकपदी. दाऊदला मशीनमध्ये ठेवलं तर खासदार उदयास येईल. पवन खेरा यांची भाजपवर टीका. काँग्रेसकडून पत्रकार परिषदेमध्ये वॉशिंग मशीन ठेवून भाजप आणि मोदींवर निशाणा. अर्चना पाटील चाकूलकरांनी केला भाजपमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश. केजरीवाल को आशीर्वाद. सुनीता केजरीवालांकडून मोहिमेची घोषणा. केजरीवाल यांच्यासाठी संदेश पाठवून त्यांना आशीर्वाद द्या. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचा जनतेला आवाहन. महाविकास आघाडीमध्ये 3 जागांचा तिढा कायम. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबईच्या मतदारसंघावरून तिढा. दोन्ही पक्षानं काँग्रेसला एकाकी पाडल्याचं चित्र. प्राजक्ता पिल्लेवार यांना उमेदवारी मिळाल्यानं वंचितचे शैलेश गवई वंचितमध्ये नाराज असल्याची सूत्रांची माहिती. गवई लवकरच वंचित जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात रंगपंचमी उत्साहात. यावेळी देवीला देण्यात विविध रंगांच्या भाताचा नैवेद्य देणार. अकोला, अमरावती, बुलढाण्यामध्ये अवकाळी पाऊस. रब्बी पिकं आणि फळबागांचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.